जय महाराष्ट्र मित्रांनो इस्रो म्हणजे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन यांच्यातर्फे जबरदस्त अपडेट आला आहे महत्वाचं म्हणजे तीन दिवसाचा वर्कशॉप असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला या सेंटरला व्हिजिट करायला मिळणार आहे इस्रोचे जे, जे चेअरमन आहे त्यांच्याशी बोलायला मिळणार आहे त्यांचे अनुभव ऐकायला मिळणार आहे प्लस ट्वेंटी प्लस स्किल्स आहे ते कवर होणार आहे म्हणजे तुमचं नॉलेज पण वाढणार आहे आणि प्लस इथे लंच टी सगळं तुम्हाला मिळणार आहे सो सुंदर ऑपॉर्च्युनिटी आहे बघा हिंदी भाषिक लोकांना या माहिती पटकन मिळतात पण मराठीमध्ये अनेकांना हे समजत नाही त्यामुळे त्यांना या संधीचा फायदा घेता येत नाही त्यामुळे तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय तुम्हाला पण आवड असेल इस्रो या सेंटरला व्हिजिट द्यायचं आहे नवीन नवीन काय शिकायचं आहे तर नक्की हे वर्कशॉप अटेंड करा आता यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय कशाप्रकारे अप्लाय करायचं सगळं तुम्हाला सांगतोय त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर नवीन आला असाल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा नेहमी आपला असा प्रयत्न की आपल्या मराठी भाषिक लोकांपर्यंत अशा नवीन नवीन ऑपॉर्च्युनिटीज पोहोचवायच्या जेणेकरून ते त्याचा फायदा घेऊन एक चांगलं करिअर करू शकतात चला तर बघूया डिटेलमध्ये तर मित्रांनो इस्रोतर्फे हे जे अपडेट आलं आहे वर्कशॉप होणार आहे त्याची माहिती देतो आहे बारा तेरा चौदा ऑक्टोबरला हे होणार आहे सकाळी साडेनऊ पासून सहा वाजेपर्यंत ज्याचं शेड्यूलसुद्धा आहे म्हणजे बघा सकाळी नऊला काय होणार आहे त्यानंतर ते टी ब्रेक असणार आहे मग दोन लेक्चर परत दोन लेक्चर मग लंच टाईम तिसरं लेक्चर टी ब्रेक असे भरपूर साऱ्या ॲक्टिव्हिटीज होणार आहे आणि महत्वाचं म्हणजे इस्रोचे जे, जे चेअरमन आहे त्यांच्यासोबतसुद्धा तुम्हाला इथे बोलायला मिळणार आहे अनुभव ऐकायला मिळणार आहे जिथे नुकतेच आपले पंत पंतप्रधान जाऊन आलेले आहे चांगली अपॉर्च्युनिटी आहे इथे बघा यांच्या वेबसाईट वर सगळी माहिती दिली आहे हे जे वर्कशॉप आहे ते कशासाठी आहे ऑन स्पेस सिच्युएशनल अवेअरनेस अँड स्पेस ट्रॅफिक मॅनेजमेंट या रिलेटेड हे वर्कशॉप असणार आहे ओके आता कशा प्रकारे अप्लाय करायचं कोण कोण अप्लाय करणार आहे ते पण सांगतोय आधी महत्वाच्या तारखा समजून घ्या जसं की रजिस्ट्रेशन ओपन झालंय पंधरा ऑगस्ट दोन पासून आणि कधीपर्यंत अप्लाय करू शकतोय तर तीस ऑगस्ट दोन हजार तेवीसपर्यंत अप्लाय करू शकतो आहे चार पाच दिवस तुमच्याकडे आहे नक्की अप्लाय करा आणि इथे जे सिलेक्शन होणार आहे ते मेरिट बेसवर होणार आहे आणि त्याचा रिझल्ट जो लागणार आहे तो बारा सप्टेंबरला लागणार आहे मग सिलेक्ट होणार आहे ते इथे अटेंड करू शकणार आहात हा भारी वर्कशॉप ज्यामध्ये ट्वेंटी प्लस टेक्निकल स्किल जे आहे ते तुमच्या कवर होणार आहे ओके त्यानंतर इंट्रॅक्शन होणार आहे सेशन्स होणार आहे यांचे जे आय एक्सपर्ट आहे त्यांच्यासोबत तुम्हाला बोलायला मिळणार आहे आता नेमका हा क्रायटेरिया काय ते समजून घ्या जसं मी तुम्हाला सांगितलं बारा ऑक्टोबरला काय होणार आहे इथे दिलेलं आहे ओके पूर्ण साडेसहापर्यंत काय होणार आहे ते दिले त्यानंतर तेरा ऑक्टोबरला काय होणार आहे मग मिशन ऑपरेशन कॉम्प्लेक्सिस जे आहे त्याच्याबद्दल माहिती त्याच्यानंतर आय जे सेंटर आहे त्याच्याबद्दलची माहिती मग ट्रीबेक वगैरे हे सगळं होणार आहे त्यानंतर चौदा तारखेला काय होणार आहे सेम लेक्चर्स वगैरे या स्किल्सबद्दल माहिती दिली जाईल त्यानंतर इंट्रॅक्शन होईल फीडबॅक तुमच्याकडनं घेतलं जाईल आणि हे वर्कशॉप संपणार आहे तीन दिवस तुमचे जातील पण एक लाईफ टाईम लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स तुम्हाला मिळणार आहे ओके आता इथे कोण कोण अप्लाय करू शकतं आहे जसं बघा तुमचं बीई बी टेक झालेले स्टुडंट तुम्ही आहात चौथ्या वर्षाला आहात किंवा पाचव्या वर्षाला आहात तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात एमई एमटेक एम एस सी स्टुडंट तुम्ही आहात बिलॉंग टू ऑल ब्रांचेस कुठल्याही ब्रांचेसमधून तुम्ही आहात तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात फुल टाईम पार्ट टाइम पी एच डी स्टुडंट तुम्ही आहात रिसर्च स्कॉलर आहात स्पेस तुम्ही रिलेटेड करता है। तुम्ही काही रिसर्च करताय मॅथमॅटिक्स फिजिक्स सायन्स इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी या रिलेटेड करतायत तुम्ही अप्लाय करू शकणार आहात किंवा तुम्ही फॅकल्टी मेंबर आहात इंडियन अकॅडमिक इन्स्टिट्यूटचे तुम्ही सुद्धा इथे अप्लाय करू शकणार महत्त्वाचं म्हणजे दोनशे जागा आहे ज्यामध्ये बी बी टेकसाठी ऐंशी एमई एम टेक एम एस सीसाठी साठी साठ डी स्टुडंटसाठी चाळीस आणि फॅकल्टीसाठी वीस अशा टोटल दोनशे जागा आहेत त्यामुळे तुम्ही इंटरेस्टेड असाल यामध्ये तुम्ही येत असाल किंवा तुमचा कोणी मित्र आहे ज्याला या रिलेटेड आवड आहे स्पेस वगैरे तर नक्की त्याला शेअर करा लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स असणार आहे ओके आता सिलेक्शन कसं होणार आहे जे पण स्टुडंट इथे फॉर्म भरणार आहे बघा हा फॉर्म भरून घ्यायचा आहे जे पण हा फॉर्म भरणार आहे त्यांचं मेरिट लिस्ट इथे चेक केलं जाईल म्हणजे साठ टक्केपेक्षा जास्त असेल तर तुमचं सिलेक्शन होतं त्यानंतर एक ऑनलाईन क्वीज होणार आहे ऑनलाईन क्वीज कधी होणार आहे म्हणजे हे दोनशे जण आहे हे दोनशेच्या दोनशे साठ टक्के पेक्षा पुढे आहे तर मग त्यांची ऑनलाईन क्वीज होईल पण त्याच्या कमी आहे तर जेवढ्यांनी अप्लाय केलं आहे दोनशेपेक्षा जर कमी असतील तर त्या सगळ्यांचं सिलेक्शन इथे होणार आहे ओके तर चांगलं अपडेट आहे नक्की तुम्ही अप्लाय करू शकणार इथे बघा ओव्हरऑल पर्सेंटेज आणि काय काय ती पण माहिती दिलेली आहे एकदा वाचून घ्या याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल ओके आता अप्लाय कसं करायचं तर इथे बघा दिलं आहे रजिस्टर तर यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर सगळ्यात आधी इथे आपल्याला रजिस्टर करून घ्यायचं आपण पहिल्यांदा आलो आहोत आणि ऑलरेडी तुमचं इथे अकाउंट असेल तर तुम्हाला इथे ऑलरेडी रजिस्टर करून म्हणजे इथे ऑलरेडी रजिस्टर असेल तर तुम्हाला आय डी पासवर्ड आहे जसं की तुमचं नाव मिडल नेम लास्ट नेम ईमेल ॲड्रेस पासवर्ड फोन नंबर त्याच्यानंतर पासवर्ड कन्फर्म करून घ्यायचा आहे पासवर्ड कसा असला पाहिजे त्याच्याबद्दल माहिती दिली आहे कंट्री आधार नंबर आणि कॅपच्या टाकून इथे रजिस्टर करायचंय रजिस्टर केल्यानंतर यांनी आपल्याला मेल पाठवला आहे त्यावर आपल्याला ते ऍक्टिव्हेट करून घ्यायचंय तर इथे मी ऍक्टिव्हेट करून घेतले त्यानंतर आपल्याला आपला ईमेल ऍड्रेस पासवर्ड कॅप्चर टाकून लॉग इन करून फॉर्म भरून घ्यायचा आहे लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर हा फॉर्म आला आहे हा आपल्याला भरून घ्यायचा आहे म्हणजे सगळ्यात आधी रेजिस्ट्रेशन त्यानंतर डाउनलोड सर्टिफिकेट त्यानंतर आपलं जे सर्टिफिकेट आहे ते अपलोड करायचे आहे आणि फायनल इथे फॉर्म भरून घ्यायचा आहे ज्यामध्ये आपल्याला आपले डिटेल्स टाकायचे आहे सेव्ह नेक्स्ट करून हे चार पाणी फॉर्म भरून घ्यायचं आहे तर जे एलिजिबल आहे नक्की अप्लाय करा आणि अशाच नवीन नवीन ऑपॉर्च्युनिटीजसाठी आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र